स्टूडेंट्स पाठ क्रमांक सहा थोरांची ओळख डॉक्टर खानपूर हा पाठ आपण समजून घेतलेला होता आणि या पाठाची वर्बुक कृती आपली राहिलेली. आता वर्बुक कृती आपण करणार आहे पूर्ण. वर्बुक मधला पहिला प्रश्न काय, प्रश्न क्रमांक एक, पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा. प्रश्न पहिला आहे, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. वाक्य सत्य. सेकंड, भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश आले. असत्य. लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. सत्य. नंबर चार, भाऊंनी गहू मका तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. सत्य. नंबर एक सत्य असत्य हा प्रश्न आपण बघितलेला आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक दोन, पाठाच्या आधारे कृती करा, आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपवाडी जाऊन या विषयावर भाषण दे. भाऊ खेड्यावर जायचे आणि खेड्यावर गेल्यानंतर प्रत्येक लोकांना त्या गावातील लोकांना भाषण देत होते, तर कोणकोणत्या विषयावर देत होते त्या आपण लिहून घेऊया. नंबर एक स्वदेशी चळवळ. प्रश्न क्रमांक दोन मधला एक, फर्स्ट स्वदेशी चळवळ. पहिल्या बॉक्स मध्ये लिहायचे आहे. सेकंड मध्ये भारतीय इतिहास, दुसऱ्याच्या लिहा भारतीय इतिहास. आणि नंबर तीन मध्ये लिहा भारतीय स्वातंत्र्य. भारतीय स्वातंत्र्य. पहिल्या ज्या स्वदेशी चळवळ, सेकंड भारतीय इतिहास आणि नंबर तीन भारतीय स्वातंत्र्य. दुसरा प्रश्न आहे, भाऊंच्या मते समाजातील हे दोन घटक एकत्र आले तरच इंग्रजांना देशाबाहेर घालवता येईल. तर ते दोन घटक आहेत कृषक आणि श्रमजीवी. नंबर दोन, कृषक. कृषक शब्द बघा, कृषक. सगळे उत्तर बॉक्स मध्ये लिहायचे, कृषक. आणि सेकंड श्रमजीवी. नंबर तीन, नंबर तीनचा प्रश्न आहे, भाऊंच्या मते शेती सुधारण्यावरच हे दोन घटक अवलंबून आहे, शेतकऱ्याची खरी उन्नती आणि सेकंड आर्थिक स्वातंत्र्य. नंबर तीनच शेतकऱ्यांची खरी उन्नती. आणि सेकंड सेकंड आहे आर्थिक स्वातंत्र्य. तिन्ही प्रश्नाची उत्तर बरोबर लिहिलेली आहे, ती वर्कबुक मध्ये लिहायची आहे. आता बघूया क्वेश्चन नंबर फोर. प्रश्न चौथा आहे, भाऊंनी शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तके या विषयांचे महत्व विशद केले आहे. शेवग्याच्या पाला उत्तर लिहायचं आहे. फर्स्ट मध्ये शेवग्याचा पाला.
त्या पुस्तकामध्ये कुठली कुठली माहिती लिहिलेली आहे? प्रश्न क्रमांक चार, फर्स्ट मध्ये शेवट्याचा पाला सेकंड मध्ये शेवग्याच्या मुळ्या, शेवग्याच्या मुळ्या नंबर तीन मध्ये लिहायचे शेंगातील बिया, शेंगातील आणि नंबर चार लिहायचं आहे बियांपासून सुगंधित तेल, नंबर चार बियांपासून सुगंधित ते अशा प्रकारे प्रश्न क्रमांक चार मध्ये चार उत्तर लिहायचे. त्यानंतर आहे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक प, नावे लिहा. यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले. उत्तर लिहायचे आहे लोकमान्य टिळक. त्या बॉक्स मध्ये उत्तर लिहा लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे दोन, ब मधला प्रश्न क्रमांक दोन. कदर उठावाते भाऊंचे चार सहकारी, या चार सहकार्यांचं नाव आपल्या पुस्तकात त्या पाठातील पॅरेग्राफ मध्ये लिहिलेलं आहे. इथले नाव बघून घ्यायचे. बघा, फर्स्ट लाला हरदयाळ, पहिल्या याच्यात लिहा लाला हरदयाळ. सेकंड मध्ये काशीराम. थर्ड मध्ये विष्णू गणेश पिंगळे. आणि फोर्थ मध्ये भूपेंद्रनाथ दत्त. फर्स्ट लाला हरदयाळ, सेकंड काशीराम, थर्ड विष्णू गणेश पिंगळे आणि फोर्थ भूपेंद्रनाथ दत्त. आता बघा प्रश्न क्रमांक तीन. भाऊंनी सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी या देशात भ्रमंती केली. त्या देशांची नावे लिहायची. पहिला आहे जपान, पहिल्या बॉक्समध्ये नाव लिहा जपान. सेकंड अमेरिका. थर्ड कॅनडा. फोर्थ इराण. आणि फिफ्थ मॉस्को. आणि सिक्स बर्लिन. पुन्हा रिपीट करते, जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को आणि बर्लिन. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे भाऊंनी तयार केलेली मक्याची नवी संकरित जात. टेओ मका, टेओ मका हा शब्द पण लास्ट सेकंड पॅरेग्राफ मध्ये लिहिलेला आहे टेओ मका. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन. प्रश्न क्रमांक तीन मध्ये आहे कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. पहिलं वाक्य आहे भाऊंनी, फर्स्ट सेंटेन्स, भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. उत्तर लिहायचं आहे अमेरिका. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. सेकंड रिकामी जागा या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. कोणत्या विषयात? फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स. उत्तर आहे
जेनेटिक्स. त्यानंतर नंबर तीन, भाऊंनी कृषी शास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. कोणत्या विषयात? कृषी शास्त्र. आपल्याला ऑप्शन दिलेले होते वनस्पती शास्त्र, प्राणीशास्त्र आणि कृषी शास्त्र. तर भाऊंनी कृषी शास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर आहे मुखोत्तरी प्रश्न, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात याची यादी करा. मका आपल्याला माहिती आहे, या मक्यापासून तुम्ही कोणकोणत्या वस्तू तयार करता हे तुम्हाला लिहायचं, नुसतं त्याचे नावच लिहायचे. नंतरचा प्रश्न आहे भाषा अभ्यास व व्याकरण कृती, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. सक्रिय, मायदेश, आघाडी, अधोगती, उच्छाडी, प्रगती, सुरुवात, निष्क्रिय आणि परदेश असे शब्द आपल्याला दिलेले आहे. अबगट आणि बगट हे दोन्ही त्या बॉक्समध्ये दिलेले आहे, त्याप्रमाणे आपल्याला जोड्या लावायच्या. आता सक्रिय, विरुद्धार्थी निष्क्रिय. सेकंड मायदेश, विरुद्धार्थी परदेश. आघाडी, विरुद्धार्थी पिछाडी. प्रगती, प्रगती विरुद्धार्थी अधोगती. आता नंबर दोन, वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. वाक्यप्रचार दिलेले आहे आणि त्याचे अर्थ पण आपल्याला दिलेले आहे, तर या दोन याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या. फर्स्ट आहे प्रोत्साहित करणे. प्रोत्साहित करणे याची जोडी कुठे लागेल? नंबर ई, उत्तेजन देणे. सेकंड आहे टक्कर देणे. टक्कर देणे. ऊ, सामना करणे. थर्ड पर्वणी वाटणे. पर्वणी वाटणे. ई, आनंददायी मनस्थिती होणे. नंतर चार कळकळ असणे. नंबर अ, आस्था असणे. नंबर पाच दबदबा असणे. आ, दरारा असणे. अशा प्रकारे आपल्याला जोडी लावायची आहे. जोडी लावताना नुसत्या रेषा ओढू नका, तर त्याच्या समोर त्या उत्तर पूर्ण लिहा. अ आ ई उ असं टाकून देऊ नका, त्याचे उत्तर त्याच्या समोर लिहायचे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तीन, पुढे दिलेला तक्ता पूर्ण करा. वाक्य दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार लिहायचे. आता वाक्य बघा, काल तो मुंबईला गेला. यामधलं क्रियापद कुठलं आहे, क्रियाविशेषण कुठलं आहे आणि क्रियाविशेषणाचा प्रकार कुठला आहे हे करायचंय. तर काल तो मुंबईला गेला हे वाक्य, यामध्ये क्रियापद झालं गेला, क्रियाविशेषण काल आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कालवाचक. गेला, काल आणि कालवाचक. सेकंड, तो भरभर जेवतो. क्रियापद जेवतो, क्रियाविशेषण भरभर आणि क्रियाविशेषणाचा प्रकार रीतिवाचक. नंबर तीन, इथे शहाळी मिळतात. इथे शहाळी मिळतात. क्रियापद मिळतात, क्रियाविशेषण इथे आणि क्रियाविशेषणाचा प्रकार स्थलवाचक. नंबर चार, मी तो धडा दोनदा वाचला. क्रियापद वाचला, क्रियाविशेषण दोनदा आणि क्रियाविशेषणाचा प्रकार संख्यावाचक. आला लक्षात हा तक्ता पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चार, पुढील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषणे अव्यय लिहा. वाक्य दिलेलं आहे आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला क्रियाविशेषण अव्यय दिलेलं आहे, त्या वाक्यानुसार ते क्रियाविशेषण अव्यय आपल्याला तिथे लावायचं. क्रियाविशेषण अव्यय आहे ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप आणि तसे चार वाक्य. आता पहिलं वाक्य आहे, माझ्या डोळ्यातून आसवे गळू लागली. कशी? टपटप. तिथे कुठलं क्रियाविशेषण अव्यय लागेल? टपटप. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. सेकंड,
मी आईच्या गळ्यात पडून रिकामी जागा रडलो. कसा रडलो? ढसा ढसा रडलो. मी आईच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडलो. नंबर 3, रात्र होतात सगळ्यांचे डोळे रिकामी जागा मिटू लागतात आपोआप. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. नंबर 4, पक्षाने आपले पंख रिकामी जागा फडफडवले. कुठला शब्द राहिलेला आपला? सावकाश. पक्षाने आपले पंख सावकाश फडकवले. ओके, इथे आपला क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट. आणि आता आपण बघूया नंबर 2, लेखन विभाग. हा लेखन विभाग तुम्हाला करायचा आहे. जरी होमवर्क तुम्ही काय करा, प्रश्न आहे तुम्ही काय करा. तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात. तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. आता तुम्ही सहलीसाठी एका गडावर गेलेले, कुठल्या टेकडीवर गेलेले आणि त्या परिसर तुम्ही बघता आहात. त्या परिसरावर खूप घाण तुम्हाला दिसते, तो परिसर खूप खराब दिसतो आहे. कुठे पाण्याचा पाणी पडलेलं दिसतंय, कुठे पाणच पाणी आहे, कुठे बाटल्याच टाकलेल्या आहे, कुठे कचराच आहे. तर संपूर्ण कचरा तुम्हाला दिसतो आहे. मग हा कचरा जेव्हा तुम्हाला दिसतो आहे तेव्हा तुमच्या मनामध्ये त्याबद्दल काय भावना निर्माण होते किंवा तुम्हाला काय करावं असं वाटत, काय करावं असं वाटत, तर ते तुम्हाला करायचंय, ते तुम्हाला लिहायचंय. तुम्ही काय करणार? कचरा गोळा करणार, तो कचरा व्यवस्थित एका जागेवर नेऊन ठेवणार, नंतर तिथे काहीतरी फलक लावणार, लोकांना सांगणार त्या फलकावर कचरा टाकू नका, कचरा कचरा पेटीतच टाकावा. त्या गड व्यवस्थापन समितीशी चर्चा कराल की नाही ते स्वच्छता राहू द्या. असे काही उपक्रम तुम्ही त्या वेळात तिथे राबवाल. तर ते कुठले कुठले राबवाल, तुम्ही कुठलं सहकार्य कराल, हे तुम्हाला स्वतः तिथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे नंबर 3, पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा. भारतात होऊन गेलेल्या थोर देशभक्तांची 4 नावे सांगा. आता तुम्ही मला सांगू शकणार नाही, पण तुम्हाला ही 4 देशभक्तांची नावे वर्कबुक मध्ये लिहायची. ओके, इथे तुमचा थोरांची ओळख हा पाठ पूर्ण होतो. ओके, त्या पाठाची प्रश्न उत्तर परिपूर्ण तुम्हाला वर्कबुक मध्ये लिहायची आहे आणि जी होमवर्क म्हणून दिलेली आहे तीही पूर्ण करायची आहे. ओके.